आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. सर, आपण जरंगे पाटलांची भेट घेतली आहे, काय चर्चा झाली नेमकी? नाही, आदरणीय जरंगे पाटील साहेबांचे जे उपोषण झालं त्याच्यानंतर गडावर भेट झाली. पुन्हा माझी भेट झाली नाही म्हणून प्रकृतीची वगैरे चौकशी करून आपली ही काही राजकीय भेट नाही आहे. हे माझं इथं श्रद्धास्थान आहे म्हणून मी येतो आहे. त्याच्यामुळे ही राजकीय काही चर्चा वगैरे नाही आहे. ही सरळ माझी फॅमिली कौटुंबिक आहे. मी त्या कुटुंबातला असल्यामुळे ती खूप भेटायला आलो. मी असा उपर आलो आहे. पुढे विधानसभेची निवडणूक आहेत, राष्ट्र तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे बीडमध्ये? नाही, माझा पक्षाची भूमिका हा पार्टी वेगळा आहे आणि आदरणीय दादांची राजकीय भूमिका हा पार्टी वेगळा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय ह्याच्यावर काही चर्चा करायचा विषय नव्हता. मी फक्त ऑन द वे होतो, आज फ्लॅटने मी आलो. त्याच्यानंतर जाता जाता जाऊन भेटून चर्चा म्हणजे एक त्यांच्या प्रकृती वगैरे सगळी चौकशी करून जावं म्हणून आलो. नाही, जरांगे पाटलासोबत राजकीय चर्चा झाली नसेल, परंतु विधानसभेला तुम्ही 6-6 जागा तुमच्याकडे मागून घेणार आहात का शरद पवार गटाकडे? नाही, बघा, पक्षाचं धोरण असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 6-6 जागावर क्लेम करणं हे आमचा अधिकार आहे पक्ष वाढवायचं म्हणून. पण महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे सर्व वरिष्ठांचा, त्याच्यात 1-2 जागा इकडे इकडे जाऊ शकतात. उर्वरित जागा आमच्या पक्षाला, जास्तीच्या जागा तर नक्की आमच्या पक्षाला मिळतील. एखादी शिवसेनेला जाईल, एखादी काँग्रेसला जाऊ शकते, किंवा काय आणखी त्याचा निर्णय आज उद्या होईल. फायनली झाल्यावर तुम्हाला कळेल. आणि ज्या 6-6 जागा आमच्या 4 असतील 5 असतील जी काय असतील किंवा 6 असतील जे असतील ते 6-6 जागा निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार. नक्कीच होते बजरंग सोनवणे आणि बीडमधील 6-6 जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मोरकर सह संजय सर्वोदय TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.